2019 रोजी आदिवासी विभागाने जो शासन निर्णय काढलेला आहे त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज आम्ही इथे सरस्वती समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी जमलेलो आहोत. राज्य शासनाच्या ज्या अनुदानित आश्रमशाळा आहेत त्यामध्ये गृहपाल, अधीक्षक, सहाय्यक गृहपाल या पदांची शैक्षणिक अर्हता यापूर्वी BSW आणि MSW अशा प्रकारची होती, परंतु शासनाने त्यामध्ये आता नर्सिंग, डी फार्म आणि तत्सम पॅरामेडिकल जे डिपार्टमेंट आहेत त्यांनाही ही शैक्षणिक पात्रता उचित ठरवलेली आहे. परंतु हा शासनाचा निर्णय निषेधार्हच नसून अवसानघातकी आहे, कारण की समाजकार्याच्या विद्यार्थ्यांना आदिवासी विभागाचा जो अभ्यासक्रम आहे त्यानुसार समाजकार्याचे विद्यार्थी आदिवासी विभागातील किंवा ज्या आश्रमशाळा आहेत त्यामध्ये जे काम करू शकतात ते इतर विभागातले विद्यार्थी त्यांच्या अभ्यासक्रमात तो ते क्षेत्र त्यांच्या अभ्यासक्रमात नसल्यामुळे ते करू शकत नाहीत. यामुळे त्याचबरोबर आमच्या समाजकार्याच्या विद्यार्थ्यावर अतिक्रमण करण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयाचा आम्ही सरस्वती समाजकार्याचे आजी माजी आणि सगळे विद्यमान विद्यार्थी निषेध करण्यासाठी आज येथे जवळपास 350 विद्यार्थी येथे जमलेले आहेत. आम्ही वाशिम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदनामार्फत ही विनंती केलेली आहे की हा जो शासन निर्णय आहे तो त्वरित रद्द करण्यात यावा. हा जर शासन निर्णय रद्द केला नाही तर आज आम्ही मुकमोर्चा काढला. याहीपेक्षा जास्त उग्र निदर्शने जोपर्यंत हा निर्णय रद्द होणार नाही तोपर्यंत आम्ही करू आणि आमचा हा लढा असाच चालू ठेवू. धन्यवाद. ऍक्च्युली सर, GNM ANM आणि समाजकार्याचे विद्यार्थी यांचा कुठलाही दुरान्वय संबंधित नाही, तरी पण त्या जागेंना त्यांना पात्र ठरवण्यात आलेलं आहे आणि आमच्यावर एक प्रकारे आमच्या जागांवर अतिक्रमण करून आमच्यावर फार मोठा अन्याय करण्यात येत आहे. त्यासाठी हे आमचं निवेदन आहे आपल्या मार्फत. खऱ्या अर्थाने जे आदिवासी विभागात जे कार्य केल्या जाते व्यक्ती सहकार्य गटकारी आणि समुदाय संघटन हे फक्त आणि फक्त सोशल वर्कचेच विद्यार्थी करू शकतात सर, त्यामुळे हे निवेदन. आणि प्रत्येक घटकाचा सोशल वर्कच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास जो 20 ऑगस्ट 2019 शासन निर्णय निर्गमित केलेला आहे त्या निर्णयातून असं दिसून येते की हा समाजकार्य विद्यार्थ्यांवर झालेला एक प्रकारचा अन्याय आहे. त्याचं कारण असं आहे की आतापर्यंत जेव्हापासून या आदिवासी विभागाची निर्मिती झाली आहे तेव्हापासून समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरता या जागा राखीव होत्या आणि शासनानं 20 ऑगस्टचा जो शासन निर्णय निर्गमित केला आहे तो समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांवर एक प्रकारचा अन्याय करणारा दिसून येतो. त्याचं कारण असं आहे की ज्या विभागामध्ये हे विद्यार्थी काम करत असतात त्या विद्यार्थ्यांना जे पूर्व शिक्षण लागते ते फक्त समाजकार्य महाविद्यालय देऊ शकते आणि त्यामुळे त्यांच्यावर झालेला हा अन्याय आहे. याकरता आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम जिल्हाधिकारी साहेब यांना जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्फत शासनाला आम्ही निवेदन दिलेलं आहे. त्यांनी तो GR त्वरित रद्द करावा अशी आम्हाला शासनाला विनंती करावी. नानारगिरी दाखवा ना जर असे नमस्कार, मी गोपाल आत्माराम घुले, श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालय MSW भाग 1 चा विद्यार्थी. आम्ही सर्व समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थी आज माननीय जिल्हाधिकारी साहेबामार्फत
आम्ही आमच्या कॉलेजच्या वतीनं एक जो 20 ऑगस्ट 2019 रोजी जो शासनाने GNM आणि पॅरामेडिकल या विद्यार्थ्यांचा जो आदिवासी विभागा अंतर्गत जो GR काढलेला आहे तो GR रद्द करण्यासाठी आम्ही याच ठिकाणी निषेध व्यक्त करत आहोत. कारण की सरस्वती जो समाज कार्याचा जो अभ्यासक्रम आहे तो आदिवासी विभागाचा आणि इतरत्र सर्व आदिवासींचा अभ्यास आम्ही सर्व सोशल वर्कचे विद्यार्थी करत असतो आणि इतरत्र सर्वच अभ्यासक्रमात सोशल वर्कचा जो समाज कार्याचा जो अभ्यासक्रम आहे हा सर्व पद्धतीनं प्रात्यक्षिकरित्या समाज कार्याचे विद्यार्थी पार पडत असतात आणि पॅरामेडिकल आणि GNM या विद्यार्थ्यांचा आणि आदिवासी विभागांचा कोणताही ताळमेळ लागत नाही. तो फक्त प्रात्यक्षिकरित्या समाजकार्यांच्याच लागू पडत आहे. तरी शासनाने जो 20 ऑगस्टचा जो GNM आणि पॅरामेडिकलच्या विद्यार्थ्यांचा जो GR काढला तो त्वरित रद्द करावा. अन्यथा यापेक्षाही आजचा जो आज मुकमोर्चा 20 जो आजचा आज आम्ही जो मुकमोर्चा काढलेला आहे तो मुकमोर्चा आणखीनही तीव्र पद्धतीने आम्ही समाजकार्याचे विद्यार्थी करू शकतो. आणि यामुळे शासनाने आमचा हा जो GR काढलेला आहे GNM आणि पॅरामेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी तो रद्द करण्यात यावा व सोशल वर्कच्या विद्यार्थ्यांना त्यांचा न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करावे. धन्यवाद. माझं नाव कुमारी सुनीता उद्धवराव सरनाई. मी श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालय MS सेकंडची विद्यार्थिनी असून सरकारने शासनाने जो 20 ऑगस्टला GR काढलेला आहे त्या GR विरोधात आमचा हा मोर्चा आहे. कारण त्या GR आमच्यावर म्हणजे समाजकार्याचे जे विद्यार्थी आहे BSW आणि MSW यांच्यावर हा मोठा अन्याय आहे. त्यांच्या हक्कावर दुसरे जर कब्जा करत असतील तर मग आमचा काय आम्ही म्हणजे शिकून आमचा काहीच फायदा नाही आहे. कारण की आम्हाला जे GNM आणि बाकीचे जे विद्यार्थी असतात त्यांना जे आम्हाला जे प्रॅक्टिकल नॉलेज मिळते किंवा ज्ञान मिळते ते त्यांना नसते. तरीसुद्धा त्यांना जर इथे म्हणजे या जागेंवर त्यांना अर्ज टाकता येत असेल तर मग आमच्यावर हा खूप मोठा अन्याय आहे. त्याविरुद्धात हा आमचा मोर्चा आहे. जाम झाला पाहिजे.